हाय गाइस, स्वागत है तुमचं आपल्या नव्या व्लॉग मध्ये। आता चालू जॉब वरून आणि बोनशेतला आज आमच्या इथे आईने आगोटचं जेवण केलंय, तर जातोय इकडे जेवायला। पावसाच्या आधी आगोटचं जेवण करतात तुम्हाला माहिती असेल, तर बघा आता व्लॉग कंटिन्यू करा। आणि आता तिकडेच मी खेळायला पण जातो आणि तिकडेच थांबणार आहे। खेळायला सुरुवात केले, मला थोडं लेट झालं यायला। चला जातो मी पण खेळायला। चला तर झालंय खेळून आपलं, थोडं मंदिर बघू शकता आणि पाटे आमचा ग्राउंड। चलो चला तर खेळून झालं आताच। आता आपण जाऊया आईकडे। आता कांदळगावरून आलो बोनशेतला खेळायला आणि बोनशेतवरून आता आपण जातोय इकडेच बोनशेतलाच आईकडे घरी जेवायला। तुम्हाला बोललो मी जेवण आहे आज, तुम्हाला दाखवतो काय काय रेसिपी वगैरे आहे कसं काय ते। तर चला जाऊया, आता काय तुमचा वेळ घेत नाही जास्त। मम्मी आणि काकी अजून आले नाही। आईने इथे कोंबडे गावठी कोंबड्याचं मटण आणि एका साईडला चिकन असं त्याच्यावरती मसाला टाकून ठेवलाय, बघू शकता। वाटत लागेल इथे बहुतेक आई तेलामध्ये, आईने बहुतेक काता टाकलाय आणि आता परतवते। सर्व मिक्स करून वरून मटण टाकून त्यात पाणी वगैरे मिक्स करून काकी आता शिजवते मटण आणि इकडे आई पुऱ्यांची तयारी करते। बघ एवढा बस तीस पट्टा टाकायचा काय। काकी आता चिकन मॅरिनेट करते, बघू शकता एकदम सुंदर असा वास येतोय। हा चक्क जेवणाची मेजवानी असं बोलता येईल। जेवण कधी होतं आणि कधी खातो असं झालंय। मम्मी बहुतेक वरून आता पाणी टाकते थोडं। आता काकी परत वरून थोडं वाटण टाकलंय तिने। इकडे आई पुऱ्यांची तयारी करते। सॉरी, आपलं थोडं कन्फ्युजन झालं। कन्फ्युजन म्हणजे मला वाटलं पुऱ्या करतायत, पण ॲक्च्युली आई वडे मटण करते, बघू शकता। पूर्ण रेसिपी दाखवते तुम्हाला। आज वडे मटण परत चिकन प्लस बोकडाचं मटण, एक नंबर रेसिपी आहे आज जेवायला। आगोटचं हिरवळला याच पद्धतीचं जेवण असतं तुम्हाला माहिती असेल। रुपेशला आज घरी नाही, तो गेला बाहेर। आई मम्मी काकीचं जेवण चालू आहे बाहेर। कुत्री बघू शकता, दोघांचा कलर सेम आहे आणि तिकडं तिसरा कुत्रा त्याचा पण कलर सेम आहे, दादाची कुत्री आहे ती। जेवण वाढायला घेतलंय आई मम्मी काकीने, बघू शकता काय रेसिपी आहे आज। तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हीच बघा। तर चला लवकरात लवकर जेवण घेऊ या जेवायला। समोर बाबा बसले, तिकडे दादा बेडवर, काकी बसले समोर, मम्मी आणि आई जेवण घेऊन येते। तर आज दिवस आहे दुसरा, काल आपला व्लॉग एंड नाही करायला भेटला। तर एक नंबर झाली आपली आवडती हिरवळ। सर्वांनी एकत्र येऊन असे सण साजरे केले पाहिजे, आपले सण जपले पाहिजे। आणि हा पण एक छोटासा सणच आहे आणि त्या आठवणी जपून राहाव्या त्यासाठी आपण हा व्लॉग केला आहे। म्हणजे पुढे जाऊन आपला कधी वाटलं बघावं असं तर आपण बघू शकतो। तर आज दिवस आहे दुसरा, आज सेकंड आहे माझी, दोन वाजता कामावर जायचं आहे। तर चला उठलं आताच, फ्रेश झालं, चहा वगैरे घेऊ आणि भेटतो तुम्हाला। समोर दिसतंय ते अथर्वांचं गेट आहे, ते कालपासून माणगावला गेलं राहायला। इकडे आपलं घर ढगाबागा कसे आलेत, पाऊस काय आज एवढा वाटत नाही। इकडं आपली बाईक लागले,
नाश्ता वगैरह झाला आहे, सौरभकडे जाऊन येतो भाऊ काय करतोय। चला समोरच्या ज्या घराचा एक बैलगाडी लागले, सौरभ नाही आहे घरी। हा बघा त्याचा कोंबड्यांचा खुराडा, तिकडे पण छोट्या मशीनचा गोटा आहे, इकडे या साईडला पण मोठा गोटा बघू शकता। चारा वगैरे टाकलं आहे पद्धतशीर मशीन खायला, आणि भरपूर म्हैस आहेत त्याच्या। इकडे पण खुराडा आहे छोटासा कोंबड्यांचा। आता झालं सौरभकडून, त्याचा गोटा वगैरे बघितला असेल। चला आता व्हिडिओ एंड करूया, व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा। काम मुलं कुठे जास्त बाहेर जाता येत नाही पण, आणि पाऊस पण पडत नाही तुम्हाला असे नवीन नवीन कंटेंट दाखवायला, तर टेन्शन घेऊ नका। पाऊस पडल्यावर आपण वेगवेगळ्या प्लेसवर व्हिजिट करू आणि तुम्हाला त्याचे मस्त मस्त ब्लॉग बघायला भेटतील। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नुसतं व्हिडिओ बघू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, बाय बाय।